विजय वडेट्टीवार ने सरकारी अस्पताल में डॉक्टर्स के लापरवाही के चलते हो रही असुविधा और गढ़चिरौली के सरकारी अस्पताल में महिला की डिलीवरी के दौरान हुई मृत्यु को लेकर डॉक्टर पर कार्यवाही की मांग की है। डिलीवरी वेस मृत्यु दोन ही आदिवासी महिला होत्या। या मृत्यूमागील कारण स्पष्ट आहे की डॉक्टरांचा हलगर्जीपणा, औषधोपचार वेळेवर न करणं, औषधी उपलब्ध नसणं आणि विशेष म्हणजे या मृत्यूचं कारण असं आहे की तिकडे चाललेला भ्रष्टाचार। मोठ्या प्रमाणामध्ये पैसे दिल्याशिवाय डिलिव्हरीचे त्या पेशंटला डिलिव्हरीसाठी त्या रुग्णास डिलिव्हरी रूममध्ये घेतलंच जात नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं जात नाही, इतका मोठा भोंगळ कारभार त्या ठिकाणी आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं बालकांचा आणि महिलांचा मृत्यू झाला आहे। आपण पाहिलंय मेडिकल कॉलेज असेल नागपूर, नांदेडला असेल, संभाजीनगरला आहे, ठाण्यामध्ये आहे, कळव्याला, यामध्ये रोज सरकारी रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण मरण्यासाठी जातो अशा पद्धतीची आत्ताची राज्यातली अवस्था आहे। करोडो रुपयाचे इक्विपमेंट घेऊन ठेवलेत, ते इन्स्टॉल करायला वेळ नाही, फक्त कमिशन खोरीसाठी इक्विपमेंट घ्यायचा आणि इन्स्टॉल करायचं नाही। आणि दुसरीकडे मात्र या लोकांनी औषधीसाठी पैसे उपलब्ध करून द्यायचे नाही, निधी द्यायचा नाही आणि सर्व कंत्राटीकरण करायचं, खाजगीकरण करायचं आणि आरोग्य यंत्रणेचे आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण भट्ट्याबोळ करायचा असं या मंत्र्यांनी सुरू केलं आहे। दुःखानं आणि वेदनेनं सांगावं लागतं, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही सगळेजण करत असताना आमचे आम्हाला वरून म्हणजे सन्माननीय अध्यक्ष त्या ठिकाणून समिती चौकशी समितीची घोषित करण्यासाठी सांगतात, हे या ठिकाणी खरं म्हणजे खेदानं सांगावं लागतं। या संदर्भात आम्ही तीव्र नापसंतीही व्यक्त करतो। त्यांना मंत्र्यांना या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याचं काम झाल्याचं आम्हाला प्रथमदर्शन दिसलेलं आहे। एकूणच परिस्थिती इतकी भयावह आहे आरोग्य यंत्रणेची की रोज लोक मरत आहेत, रोज रुग्णांचा जीव जातो आहे, बालकांचा नवजात बालकांचा जीव जातो आहे, तरी पण हे सरकार गंभीर नाही आणि या सरकारचं दुर्लक्ष आहे। आज सरकार टेंडरमध्ये अडकलेलं सरकार आहे, केवळ टेंडरकडून पैसे कमवा आणि या खात्याचे मंत्री तर अजिबात गंभीर नाही, अजिबात सिरियस नाही। आणि म्हणून हा प्रश्न ज्यावेळेस आला, हा प्रश्न सुभाषभाऊ धोटे यांनी उपस्थित केल्यानंतर आज या प्रकरणाची सर्वकष चौकशी व्हावी आणि यामध्ये चौकशी समिती केवळ नेमून काम चालणार नाही तर त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करून या डॉक्टरावर कारवाई करावी आणि आरोग्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही विरोधकांनी केली। पण सरकारने त्याला आपल्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं वागलं, त्यामुळे आज आम्ही वाकआउट केलेला आहे।